अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी नेहा. आपण पाहत आहात संघर्ष न्यूज, आपला बहुजन आपला माणूस. उल्हासनगर मधील गोलमैदान येथे सोहम फाउंडेशनच्या वतीने लहान पशु पक्षी साठी छोट्या डब्यामध्ये पाणी व बाजरीचे दाणे टाकून प्रत्येक झाडाच्या फांदीला लावण्यात आले. उल्हासनगर मध्ये गोलमैदान या ठिकाणी सोहम फाउंडेशनने प्रत्येक झाडावर पाण्याचे डब्बे, बाजरीचे व तांदळाचे दाणे टाकून लावण्यात आले. याचे उद्दिष्ट एकच की प्रत्येक व्यक्तीने मोक असलेल्या पशु पक्षीसाठी पाणी ठेवावे व त्यांना जगण्यासाठी चांगला सहकार्य करावे. चिमणी, कावडा व तसेच सर्व पक्षी तहानामुळे व पाणी नसल्यामुळे रस्त्यावर जीव गमावून पडलेले असतात. आम्ही सोहम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकदा परत धन्यवाद करतो की आम्ही ह्या मोहिमेला जी सुरुवात केली ही गेल्या 3 वर्षापासून केली सर. ह्या मोहिमेमध्ये आम्ही एक घास पक्ष्यांसाठी ह्या मोहिमेमध्ये आम्ही असं सुरुवात केली की यामध्ये आपण जे मुख्य पक्षी आहेत याच्यासाठी आम्ही काय करू शकतो, तर यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न सुरू केला आहे. आम्ही जे आमच्या घराशेजारी बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये, टॅरेसवर ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी आम्ही पाण्याची, त्यांना दाणापाण्याची व्यवस्था करतो आहे. त्यामध्ये पशुपक्षीच नव्हे तर कुत्रे, मांजर, पक्षी, त्याच्यामध्ये खारुताई आहे किंवा किड्या मुंगे आहेत, यांच्या सगळ्यांसाठी कशी पाण्याची व्यवस्था करता येईल, तर यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न सुरू झालेला आहे. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मार्च, एप्रिल, मे, जून हे 2-3 महिने फारच गरमीचे आहेत, फारच हीटचे आहेत. आपल्या सर्वांना कल्पना असेल, आपल्याला तहान लागली तर आपण तोंडाने पाणी मागू शकतो सर. पण आपल्याला जर तहान लागली तर आपण तोंडाने पाणी मागू शकतो पण पक्षी मागू शकत नाही. तर यासाठी आमचा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे एक घास पक्ष्यांसाठी. तर ह्या मोहिमेमध्ये आता आमच्यासोबत नागरिक जुळत चाललेले आहेत. हळूहळू ही संकल्पना आमची फक्त उल्हासनगरपुरती नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात ही पसरत चाललेली आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो याचा सर. गेल्या वर्षी आम्ही हा प्रयत्न सुरू केला तर त्यावेळी सेल्फीच्या माध्यमातून, आपल्या सर्वांना माहिती की आजच्या डेटला सेल्फीचा खूप मोठा क्रेज आहे आणि चांगल्या गोष्टीचं ज्या टायमाला आपण सेल्फी घ्याल, ज्यावेळी तुम्ही पाहत असाल की आम्ही ज्या प्रकारे इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तर अशीच व्यवस्था ज्या टायमाला नागरिक करत आहेत तर त्यांच्यासोबत ते आपली सेल्फी घेत आहेत आणि ती सेल्फी आम्हाला ते व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून शेअर करतायत त्यांच्या डिटेल्ससोबत. तर ती सेल्फी ज्या टायमाला त्यांचे मित्र यांना मिळते, बघली जाते, त्या टायमाला ते लोक त्याला निश्चितच आवडतात आणि ते लोकही त्याचा फॉलो करतात. तर आमचा हाच मोठा मोटो आहे की आम्ही कशाप्रकारे लोकांना या माध्यमातून जोडू यासाठी आमचा हा प्रयत्न सर. जो सोहम फाउंडेशनने ही ॲक्टिव्हिटी किया है, मैं सब रनर्स, सब वॉकर्स जो भी वॉकिंग करते उनको एक मेसेज दूंगा कि आप अपने साथ रोज 1 लीटर का पानी का बॉटल लेके आके, ये जो हमने पॉट लगाए हुए इनमें आप खाना थोडा डालिए और पाणी डालिए. गोल मैदानात येणाऱ्या सर्व बांधवांना सांगण्यात आले की प्रत्येकाने येताना एक पाण्याची बाटली आणावी व संपलेल्या डब्यामध्ये टाकावे अशी विनंती करण्यात आली. उन्हाळा गर्मीची वाढते लाही तहान लागली तर आपण ते तोंडाने कोणालाही पाणी मागू शकतो, पण मुक्या पशु पक्ष्यांचं काय? पक्ष्यांच्या जीवनासाठी संघर्ष करू. आपल्या कामाच्या, नोकरीच्या व घराच्या ठिकाणी खिडकीत, बाल्कनीत पशु पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करू. ब्युरो रिपोर्ट, संघर्ष न्यूज, उल्हासनगर. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.